नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मॅथ्स क्लासरूम मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी डीजे वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर। आज आपण सेव्हन्थ मॅथ्स मधील सेव्हन्थ चॅप्टर जॉईंट बार ग्राफ स्टार्ट करीत आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 31 ज्या अंतर्गत जॉईंट बार ग्राफ म्हणजे काय आणि तो कशा पद्धतीने ड्रॉ केला जातो याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ। सो लेट्स गेट स्टार्टेड। ओके स्टूडेंट्स, जॉईंट बार ग्राफ ही कन्सेप्ट समजावून घेण्यापूर्वी आपण सिंपल बार ग्राफ एक दोन आहेत जे ऑब्झर्व करूया। इथं आपल्याला सांगितलेलं आहे, ऑब्झर्व द टू बार ग्राफ्स बिलो विच शो द व्हीट प्रोडक्शन इन क्विंटल्स इन अजयज अँड विजयज फॉर्म। अजय आणि विजय या दोघांच्या शेतीमधील गव्हाचं उत्पन्न इथं दिलेलं आहे। फर्स्ट जो बार ग्राफ आहे तो सांगितलेला आहे अजयज व्हीट प्रोडक्शन, सेकंड ग्राफ मध्ये सांगितलेला आहे विजयज फीड प्रोडक्शन। ग्राफ जर ऑब्झर्व केला तर लक्षात येईल हा जो हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस आहे ज्यामध्ये 2011, 12, 13, 14 असे इयर्स दिलेले आणि हा जो व्हर्टिकल वाय ऍक्सिस आहे ज्यामध्ये 10, 20, 30, 40, 50, 60 हे क्विंटल्स मध्ये फीडचं प्रोडक्शन दिलेलं आहे। दोन्ही ग्राफवर सेम एक्स ऍक्सिस हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल वाय ऍक्सिस दाखवलेलं आहे। फर्स्ट ग्राफ जर ऑब्झर्व केला तर लक्षात येईल की 2011 ला जे अजयचं व्हीटचं प्रोडक्शन होतं ते 40 क्विंटल आहे, 2012 ला 50 क्विंटल आहे, 2013 ला पुन्हा 40 क्विंटल आहे आणि 2014 ला ते 45 क्विंटल आहे। सेम वे सेकंड ग्राफ मध्ये जर आपण विजयज व्हीट प्रोडक्शन पाहिलं तर 2011 ला 40 क्विंटल प्रोडक्शन आहे, 2012 ला 55 क्विंटल आहे, 2013 ला 30 क्विंटल दिसत, 2014 ला 40 क्विंटल आहे। आता हे दोन ग्राफ सेपरेट आहेत, एकाच ग्राफ मध्ये या दोन्ही इन्फॉर्मेशन जर एकत्र दाखवायचे असतात तर कशा पद्धतीने दाखवता येतील थोडासा आपण विचार करूया। सपोज हा जो फर्स्ट ग्राफ आहे जो अजयज व्हीट प्रोडक्शन दाखवतो यामध्ये जर आपण विजयचं सुद्धा व्हीट प्रोडक्शन दाखवलं तर 2011 ला विजयचं जे प्रोडक्शन आहे ते 40 क्विंटल आहे, याचा अर्थ 2011 ला इथंच अजयच्या ग्राफ सोबत जर विजयचा आपण 40 क्विंटलचा जर ग्राफ काढला तर तो फर्स्ट जो बार आहे तो अजयचं प्रोडक्शन सांगेल आणि सेकंड जे आहे ते विजयज व्हीट प्रोडक्शन सांगेल। सेम वे 2012 मध्ये जे विजयचं प्रोडक्शन आहे ते 55 आहे, याचा अर्थ इथं सेकंड ग्राफला जर आपण 55 या इथं 50 आहे इथं 60 आहे 55 इथून जर आपण हा असा ग्राफ घेतला तर याचा अर्थ असा होईल हा फर्स्ट बार जो आहे तो अजयज व्हीट प्रोडक्शन, सेकंड बार जो आहे तो विजयज व्हीट प्रोडक्शन। सेम वे थर्ड 2013 ला जे विजयचं प्रोडक्शन आहे ते 30 आहे, याचा अर्थ हे 30 जर आपण इथं चेक केलं तर या पद्धतीनं आपण इथं 2030चं विजयचं प्रोडक्शन सांगू शकतो। सेम वे लास्ट 2014 ला 40 क्विंटल आहे, म्हणजे पुन्हा इथं 40चा जर आपण इथं विचार केला तर या पद्धतीनं हा मी ढोबळ मानानं ग्राफ काढलेला आहे। म्हणजे हा जो फर्स्ट ग्राफ जो आपल्याला दिसतो ज्या ग्राफमध्ये अजय आणि विजय या दोघांचंही वीटचं प्रोडक्शन दिसतं, मग अशा पद्धतीचा जो आता ग्राफ तयार झाला ज्याला जॉईंट बार ग्राफ असं म्हटलं जातं, ज्यामध्ये फर्स्ट जो बार आहे तो अजयज व्हीट प्रोडक्शन आणि जो सेकंड बार आहे जो विजयज व्हीट प्रोडक्शन। सुरुवातीला हा एकत्रित जो ग्राफ आहे तो आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि त्यावर आधारित हे प्रश्न विचारलेले आहेत, आपल्याला तो लक्षात येतो का पाहूया। सुरुवातीला आपण हा जो जॉईंट बार ग्राफ आहे तो थोडासा ऑब्झर्व करूया, ज्यामध्ये हेडिंग दिलेला आहे अजयज अँड विजयज व्हीट प्रोडक्शन। यामध्ये हा हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस आहे, व्हर्टिकल वाय ऍक्सिस आहे, जे इयर आहे ते 2011, 12, 13, 14 हे इयर्स आहेत। हा जो वाय ऍक्सिस आहे ज्यावर 10, 20, 30, 40 अशी जे मेजरमेंट्स दिलेले आहेत क्विंटल मध्ये प्रोडक्शन आहे, त्यामुळे इथं स्केल लिहायचं असतं स्केल ऑन वाय ऍक्सिस। पर्टिक्युलर हा जो वाय ऍक्सिस आहे त्यावर 1 सेंटीमीटरला 10 क्विंटल घेतलेला आहे, इथून इथंपर्यंत 10 क्विंटल, इथून इथंपर्यंत 10 क्विंटल, म्हणून तसं म्हटलेलं आहे ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर विच इज इक्वल टू 10 क्विंटल, दॅट इज मीन्स द प्रोडक्शन ऑफ फीट। आणि इथं आपल्याला बार दोन दोन दिलेले आहेत, सुरुवातीचा जो बार आहे तो अजयसाठी आहे, सेकंड बार आहे तो विजयसाठी आहे, म्हणून याचं इंडिकेशन इथं द्यायचं आहे। म्हणजेच हे अजयचे जे आहेत
तो डार्क ब्ल्यू आहे, निळा जो आहे तो फेंट ब्ल्यू या कलरने दाखवलेले आहेत. आपण तिथे पेन्सिलचे वेगवेगळे शेड दाखवू शकतो. आणि या बार ग्राफवर आता सध्या काही क्वेश्चन विचारलेले आहेत. इथं काय म्हटले पहा, ऑब्झर्व द ग्राफ शोन इन शोन अलॉंग साइड अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन विच इयर डिड दे बोथ प्रोड्यूस इक्वल क्वांटिटीज ऑफ व्हीट. त्याचे इयर्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणत्या इयर मध्ये दोघांचंही प्रोडक्शन इक्वल आहे. आपण जर बार ग्राफचे टॉप ऑब्झर्व केले तर लक्षात येईल हे जे फर्स्ट इयर आहे दॅट इज मीन्स 2011, ज्यावेळी दोघांचंही प्रोडक्शन 40 क्विंटल होत. म्हणजे इथं आपण आन्सर लिहित असताना म्हणू शकतो इन इयर 2011 बोथ प्रोड्यूस इक्वल क्वांटिटीज ऑफ वी. सेकंड क्वेश्चन काय विचारलंय पहा, इन इयर 2014 हू प्रोड्युस्ड मोअर व्हीट. 2014 जर आपण ग्राफ पाहिला तर फर्स्ट जो बार आहे तो जास्त उंच आहे, जो दुसऱ्यापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ हा फर्स्ट जो बार जो अजयचा आहे, ज्याचं प्रोडक्शन आपण जर इकडे पट्टीच्या साईन ऑब्झर्व केलं तर 45 क्विंटल आहे, आणि हा जो सेकंड बार आहे तो 40 क्विंटल आहे. याचाच अर्थ अजयचं जे प्रोडक्शन आहे ते जास्त आहे. म्हणून आपण इथं असं म्हणू शकतो इन इयर 2014 अजय प्रोड्युस्ड मोअर फीट. मी इथं फक्त शॉर्टकट लिहितोय, हूच्या ऐवजी इथं अजय येईल, इथं इन विच इयरच्या ऐवजी 2011 येईल. सेम वे लास्ट क्वेश्चन काय विचारलंय पहा, इन इयर 2013 हाऊ मच व्हीट डिड अजय अँड विजय इच प्रोड्यूस. 2013 मध्ये दोघांचंही व्हीटचं प्रोडक्शन किती आहे असं विचारलेलं आहे. आपण हे जे बार आहेत ते थोडेसे इकडे स्केलशी चेक केले वाय ऍक्सिसशी, तर आपल्या लक्षात येईल की अजयचं जे प्रोडक्शन आहे ते 40 क्विंटल आहे, आणि जे विजयचं प्रोडक्शन आहे ते 30 क्विंटल आहे. म्हणजेच इथं आपण असं म्हणू शकतो अजयचं जे प्रोडक्शन आहे त्यासाठी आपण 40 क्विंटल, इथं एकक खूप महत्वाचं आहे, आणि जे विजयचं प्रोडक्शन आहे ते म्हणजे 30 क्विंटल रिस्पेक्टिवली असं लिहू शकतो. एक दोन वाक्य लिहायची, इन 2013 अजयस प्रोडक्शन इज 40 क्विंटल अँड विजयस व्हीट प्रोडक्शन इज 30 क्विंटल. अदरवाइज आपण असं लिहू शकतो इन इयर 2013 द प्रोडक्शन ऑफ व्हीट ऑफ अजय अँड विजय आर 40 क्विंटल अँड 30 क्विंटल रिस्पेक्टिवली. तर अशा पद्धतीनं आपल्याला सध्या फक्त जॉईंट बार ग्राफ कसा असतो तो ऑब्झर्व करताना तो आता आपल्याला ड्रॉ करता आला पाहिजे. तो कशा पद्धतीने ड्रॉ करायचा ते पाहूया. क्वेश्चन काय दिलाय पहा, द नंबर ऑफ सॅपलिंग्स प्लांटेड बाय स्कूल्स ऑन वर्ल्ड ट्री डे इज गिवन इन द टेबल बिलो. ड्रॉ अ जॉईंट बार ग्राफ टू शो दीज फिगर्स. वर्ल्ड ट्री डेच्या निमित्तानं काही स्कूल्सनी सॅपलिंग प्लांट केलेले आहेत, रोपं लावलेले आहेत, म्हणजे वृक्षारोपण केलेलं आहे. त्यामध्ये इथं स्कूल नेम सांगितलेले आहेत, नूतन विद्यालय, भारत विद्यालय, आणि जे नेम ऑफ सॅपलिंग्स आहेत त्यामध्ये आलमंड असेल, करंज असेल, नीम, अशोक, गुलमोहर असे प्लांटचे टाईप्स आहेत. आणि कोणत्या विद्यालयाने किती सॅपलिंग्स प्लांटिंग केलेलं आहे ते इथं दिलेलं आहे. ऍक्च्युअली सांगितलेलं आहे नूतन विद्यालयासाठी आलमंड जे सॅपलिंग्स आहेत ते 40 आहेत, करंज 60, नीम 72, अशोक 15, गुलमोहर 42. सेम वे भारत विद्यालयाने जे सॅपलिंग केलेलं आहे ते आलमंडचं 42, करंज 38, नीम 60, अशोक 25 अँड गुलमोहर 40. आणि आपल्याला या इन्फॉर्मेशनच्या आधारे जॉईंट बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे. जॉईंट बार ग्राफ अथवा कोणताही बार ग्राफ सुरुवातीला ड्रॉ करत असताना आपण जेव्हा ग्राफ पेपर घेतो त्यावेळी त्याच्यावर व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस ड्रॉ करतो. आपल्या समोर जो बार ग्राफ जो ग्राफ पेपर असतो त्यामध्ये ज्या डार्क लाईन्स असतात त्या सेंटीमीटरच्या खुणा केलेल्या असतात. त्या डार्क लाईन्सवर सुरुवातीला आपण एक व्हर्टिकल ऍक्सिस ड्रॉ करून घ्यायचा जो आपण वाय ऍक्सिस कन्सिडर करतो, आणि एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची ज्याला आपण एक्स ऍक्सिस असं म्हणतो. म्हणजे हा जो व्हर्टिकल ऍक्सिस असतो ज्याला आपण वाय ऍक्सिस म्हणणार आहोत, आणि हा जो हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे ज्याला आपण एक्स ऍक्सिस असं म्हणणार आहोत. हे दोन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तो आपला ओ असेल. आपण जे स्केल घेतो ते व्हर्टिकल ऍक्सिसवर घेतो. आपण इथं जर सॅपलिंगचा नंबर्स पाहिला तर मॅक्झिमम नंबर 72 आहेत. याचा अर्थ आपण 10 स्केल घेऊ शकतो, म्हणजे 10 मल्टिपल मध्ये जर आपण नंबर लिहिले प्रत्येक सेंटीमीटरवर जर एक आपण मार्क केला, सपोज 10 20, फर्स्ट सेंटीमीटरवर 10, सेकंडला 20, या पद्धतीने आपण 20 30 40 50 60 70 आणि 80 इथंपर्यंत किमान हे स्केल द्यायला हवं, किंवा कारण मॅक्झिमम जो आपला इथला नंबर आहे तो 72 आहे. हे जे नंबर्स आहेत हे काय सांगतात, हे जे आहेत ते
जे सॅपलिंग्स आहेत त्याची संख्या सांगतात, दॅट इज मीन्स नंबर ऑफ सॅपलिंग्स. म्हणून आपण इथे लिहायचं आहे नंबर ऑफ सॅपलिंग्स. हे वाय ऍक्सिस वरचे हे जे अंक सांगतात ते सॅपलिंगचे नंबर सांगतात, आणि हे जे स्केल लिहिलेलं आहे ते आपण इथं अप्पर राईट कॉर्नरला म्हणजे ग्राफच्या सगळ्यात उजवीकडे वरती लिहायचं आहे स्केल. आपण हे जे स्केल घेतलं ते वाय ऍक्सिसला घेतलं, म्हणून इथं आपण असं म्हणू स्केल ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर विच इज इक्वल टू 10 सॅपलिंग्स. एका सेंटीमीटरसाठी आपण 10 सॅपलिंग्स घेतलेले आहेत. आणि हे जो एक्स ऍक्सिस आहे यावर आपण हे आलमंड, करंज, नीम, अशोक आणि गुलमोहर हे जे प्लांटचे टाईप्स आहेत ते आपण इथे घेणार आहोत. मात्र हा जॉईंट बार ग्राफ असल्यामुळं या ग्राफमध्ये आपण काय करणार, नूतन विद्यालयासाठी वेगळी खूण करणार आणि भारत विद्यालयासाठी वेगळी खूण करणार. म्हणजे याचा ग्राफ वेगळ्या रंगांनी, आता इथे आपण रंग नाही वापरू शकत, आपण तिथे खुणा करू शकतो. छोटेसे दोन आपण त्यासाठी स्क्वेअर दाखवायचे आहेत त्याच्या खाली. इथं आपण आता समजा नूतन विद्यालयाचा प्लेन ठेवला, भारत विद्यालयाचे थोडेसे लाईन रेड केला, म्हणून आपण इथे लिहू शकतो जो प्लेन आहे त्याला आपण इथे लिहायचं की हा जो ग्राफ आहे तो नूतन विद्यालयाचा आहे, हा जो लाईन रेड ग्राफ आहे तो म्हणजेच भारत विद्यालयाचा आहे. म्हणजे आपण जे ग्राफ बनवणार त्या पद्धतीनं त्याचे जे काही इंडिकेशन असतील ते आपल्याला इथे द्यावे लागतील. आणि मग त्यानंतर इथं प्रत्येक एक एक सेंटीमीटर किंवा अर्धा अर्धा सेंटीमीटर प्रत्येक दोन ग्राफमध्ये समान अंतर ठेवू, प्रत्येक ग्राफची जी विड्थ आहे ती समान ठेवू, या पद्धतीने आपण तो ग्राफ ड्रॉ करू. फॉर एक्झाम्पल सुरुवातीला नूतन विद्यालयाचा विचार केला तर काय करावं लागेल, पहा नूतन विद्यालयानं आलमंडचे 40 ट्रीज प्लांट केलेले आहेत, म्हणजे त्याचे सॅपलिंग्स आहेत. याचा अर्थ 40 वर आपण इथं असा एक बार काढू शकतो, तो 40 त्याचं मेजरमेंट असायला पाहिजे. सेम वे आपल्याला इथं असं सांगितलंय की भारत विद्यालयाचं जे 42 आहे, आता हे 42 म्हणजे 40 आणि 50 मध्ये जे 10 मिलीमीटरचे छोटे छोटे खुणे असतात त्यामध्ये 40 नंतर सेकंडची जी काय आपली मार्क असेल ती मार्क आपण घ्यायला पाहिजे. आणि तिथून हा 42 ला आलमंडचं भारत विद्यालयाचं सॅपलिंग दाखवायला पाहिजे. म्हणजे आता हे जे दोन ग्राफ काढले, आता पहिला जो ग्राफ असेल तो नूतन विद्यालयासाठी आणि हा जो दुसरा ग्राफ असेल तो भारत विद्यालयासाठी, आणि याच्या आपण खुणा इथे सांगितलेल्याच आहे. आणि हे जे सगळं सॅपलिंग आहे ते आलमंडचं आहे, म्हणून इथं आपण आलमंड असं लिहिलं. ज्या पद्धतीने हे दोन बार ग्राफ जॉईंट केले त्या पद्धतीने करंटचे दोन जॉईंट येतील, नीमचे दोन जॉईंट येतील. आणि इथं आपण त्याच्या खाली जसं हे अंक कशाचे आहेत नंबर ऑफ सॅपलिंग्स, तशी ही नावं कशाची आहेत नेम ऑफ सॅपलिंग्स, म्हणजे इथं आपण नेम ऑफ सॅपलिंग्स लिहायचं. इथं मला दाखवताना थोड्याशा मर्यादा येतात म्हणून मी संगणकाच्या साह्याने ग्राफ काढलेला आहे याच प्रश्नावर आधारित, तो थोडासा ऑब्झर्व करा. थोडस नेक्स्ट पेजवर घेतोय. इथं सॅपलिंग्स प्लांटेड बाय स्कूल असा ग्राफ इथं ऑलरेडी मी इथं ड्रॉ केलेला आहे. इथं ब्ल्यू कलर जो आहे तो नूतन विद्यालयासाठी आहे, जो ऑरेंज कलर आहे तो भारत विद्यालयासाठी आहे. त्याची हाईट किती असावी त्याचा थोड्या वेळाने विचार करू. नेहमी ग्राफ घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो हॉरिझॉन्टल ऍक्सिस असेल ज्याला आपण एक्स ऍक्सिस असं म्हणतो, त्या गोष्टी पुन्हा एकदा रिपीट करतो. हा जो व्हर्टिकल ऍक्सिस आहे ज्याला आपण वाय ऍक्सिस असं म्हणतो, हे दोन ऍक्सिस जिथे इंटरसेक्ट होतात तो आपला ओरिजिन ओ असेल. हे वाय ऍक्सिसवर जे स्केल आहे 10, 20, 30, 40 हे जे सॅपलिंगचे नंबर्स आहेत, त्यामुळे इथं आपण असं म्हणायचं आहे नंबर ऑफ सॅपलिंग्स आणि हे जे एक्स ऍक्सिसवर आलमंड, करंज, नीम, अशोक, गुलमोहर जे आहेत ते सॅपलिंगची नावं आहेत, याचा अर्थ इथं आपण असं म्हणायचं आहे नेम ऑफ सॅपलिंग्स. हे जे स्केल आहे ते वाय ऍक्सिसवर घेतलं, त्यामुळे आपण ग्राफच्या अप्पर राईट कॉर्नरला इथे लिहू शकतो स्केल ऑन वाय ऍक्सिस आपण 1 सेंटीमीटरसाठी 10 सॅपलिंग्स घेतलेले आहेत. म्हणजे प्रत्येक एका एका सेंटीमीटरमध्ये 10 सॅपलिंग्स दाखवलेले आहेत. आणि शिवाय इथं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आलमंडसाठी ब्ल्यू कलर, सॉरी नूतन विद्यालयासाठी ब्ल्यू कलर आणि भारत विद्यालयासाठी ऑरेंज कलर घेतलेला आहे, याच्या ज्या नोंदी आहेत त्या इथे दाखवायला हव्यात. आता आपण तिथे कलर नाही दाखवू शकत, आपण तिथं एखाद्या खुणा करू शकतो. जसं की पहिला ग्राफ सपोज प्लेन घेतला आणि दुसऱ्या ग्राफला जर आपण अशा तिरक्या रेषा ओढल्या, म्हणजे अशी डायगोनली जर आपण अशा इथं लाईन दाखवल्या, तर फर्स्ट लाईन जी आहे ती नूतन विद्यालयासाठी आणि ही जी क्रॉस असेल ती भारत विद्यालयासाठी. म्हणून आपण इथं लिहू शकतो हे जे फर्स्ट आहे जे नूतन विद्यालयासाठी असेल आणि जे सेकंड आहे जे भारत विद्यालयासाठी असेल. या पद्धतीने आपण स्केल आणि हे सूची लिहायच्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं
काही गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या. मी आता हा ग्राफ ऑलरेडी काढलेला आहे, पण हा ग्राफ काढत असताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या की प्रत्येक ग्राफची जी विड्थ आहे ती सारखी असली पाहिजे, म्हणजे याची प्रत्येकाची जी जाडी आहे ती एक सारखी असायला पाहिजे, ही जेवढी तेवढीच ही असायला पाहिजे. या दोघांमध्ये हे जे डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स इथं असायला पाहिजे, तेवढंच इथं असायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. सुरुवातीला सुद्धा तितकंच असावं. आता संगणकाच्या सहाय्याने डायरेक्ट आलेला आहे, मात्र या दोघांमध्ये जेवढं आहे तेवढंच अंतर इथेही ठेवायचं आहे. फक्त या बारची हाईट घेत असताना विचार करा, मी आता तो टेबल इथे दाखवू शकत नाही, म्हणजे हे अंक इथे लिहिलेले आहेत. आलमंडचं जे प्रोडक्शन सॉरी आलमंडचं जे सॅपलिंग केलेलं आहे नूतन विद्यालयानं आणि भारत विद्यालयानं ते 40 आणि 42 आहे. 40 आहे म्हणून 40 ज्या सेंटीमीटरच्या लाईनवर आहे तिथं आपण दाखवतो. 42 येणार म्हणजे तिथून वरती ज्या छोट्या दोन रेषा असतात मिलीमीटरच्या तिथं 42 दाखवतो. करणचं जर आपण पाहिलं नूतन विद्यालयाचं 60 आहे म्हणजे ते प्लेन येईल, मात्र भारत विद्यालयाचं 38 आहे म्हणजे 40 जी काही लाईन असेल त्याच्यापासून एक दोन घर छोटी खाली यायचं म्हणजे ते 38 होईल. सेम वे नीमचा जर विचार केला 72 आहे म्हणजे 70 जी लाईन जाते सेंटीमीटरची, थोडस इथे मी स्ट्रेट लाईन एक ओढून दाखवतो, 70 जिथं लाईन जाते त्याच्यावरती थोडस दोन जी घर आहेत मिलीमीटरची तिथं आपण जायला हवं. मात्र भारत विद्यालयाचं 60 आहे त्यामुळे 60 लेवलला आहे असं ठेवलेलं. सेम वे जर आपण अशोकचं पाहिलं तर 15 आहे, 15 आहे याचा अर्थ ही जी लाईन येते ती 10 आणि 20 मध्ये यायला पाहिजे. किंवा भारत विद्यालयाचा विचार केला तर 25 सॅपलिंग आहेत, 25 सॅपलिंग आहेत म्हणजे 20 आणि 30 बिटवीन असायला पाहिजेत, म्हणजे बरोबर सेंटरला असायला पाहिजे. सेम वे गुलमोहरचं सांगितलेलं आहे तो म्हणजे 42 नूतन विद्यालयाचे 42 याचा अर्थ 40 अबाव 2 लाईन्स हव्यात. आणि फायनली जे आहे भारत विद्यालयाचं जे गुलमोहर प्लांटिंग आहे ते 40 आहे म्हणजे हे 40 लाईनला असायला पाहिजे. म्हणजे हे ज्या आडव्या लाईन्स मी दाखवतोय त्या दिशेमध्ये तुमच्या त्या ग्राफचा टॉप असणं खूप गरजेचं आहे. सर्वात महत्वाच्या काही गोष्टी पुन्हा एकदा लक्षात घ्या. आपण हॉरिझॉन्टल ऍक्सिस दाखवतो त्याला एक्स ऍक्सिस म्हणणं, व्हर्टिकल ऍक्सिस जो आहे त्याला वाय ऍक्सिस म्हणणं, दोघांचं इंटरसेक्शन होतं तिथं 0 म्हणजेच ओ पॉइंट दाखवणं, एक्स ऍक्सिसला खाली इथं वर्णन करणं ते काय आहे ते लिहिणं, वाय ऍक्सिसचं इथं जे काय ते स्केल टाकणं त्याचं वर्णन करणं, इथं स्केल लिहिणं, इथं ते इंडिकेशन्स देणं, या सर्व गोष्टी इथं महत्वाच्या असतात. या पद्धतीने इतर उदाहरणांचा तुम्ही सराव करू शकता. याशिवाय तुम्ही पुढच्या वर्गामध्ये गेल्यानंतर हिस्टोग्राम कसा ड्रॉ केला जातो, लाईन बार ग्राफ कसा ड्रॉ केला जातो, पाय चार्ट काय असतो याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहात. या व्हिडिओमध्ये आपण फक्त जॉईंट बार ग्राफ कशा पद्धतीने ड्रॉ केला जातो याविषयी माहिती जाणून घेतली. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 7वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.